नवी मुंबईतून आहे. माथाडी कामगार संघटनेमध्ये फूट पडलेली आहे. कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथाडी मेळाव्यात केलेली वक्तव्य ज्यामुळे ही फूट पडली आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप विरुद्ध नरेंद्र पाटील यांच्यामध्ये काल जुंपली होती. माथाडी संघटनेतील गद्दार आता शोधून काढा अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. पण माथाडी कामगार संघटनेमध्ये फूट पडलेली बघायला मिळते. कालच्या मेळाव्यातले आरोप प्रत्यारोप हे निमित्त ठरलं, मात्र माथाडी कामगार संघटनेमध्ये यामुळे मोठी फूट पडलेली आहे. शशिकांत शिंदे विरुद्ध नरेंद्र पाटील अशी मेळाव्यामध्ये जुंपली होती आणि त्यानंतर आता अक्षरशः उभी फूट माथाडी कामगार संघटनेत पडली आहे. नवी मुंबईतून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथाडी कामगार मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये वक्तव्य, वाद प्रतिवाद, प्रतिक्रिया यांमुळे आमदार शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यामध्ये आपापसात जुंपली. गुलाबराव जगताप सुद्धा त्यात सहभागी होते आणि त्यामुळे आता मोठा तिढा निर्माण झालेला आहे. माथाडी संघटनेतील गद्दार कोण हे आता लोकांनी शोधून काढावं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण कामगार संघटनेमध्ये मोठी फूट पडलेली यामुळे बघायला मिळते. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विनय, काय अपडेट? कालच पनवेल इथे राष्ट्रवादी काँग्रेसचं माथाडींचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारवरती आगपाकड करण्यात आली होती, माथाडी कामगारांचा जी संघटना आहे ती संपवण्याचं काम राज्य सरकारने केले. माथाडी कामगारांच्या मागण्यांचा फारसा विचार राज्य सरकारने केला नाही असं वक्तव्य केल्यानंतर नाराज नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की संघटनेमधले नक्की गद्दार कोण आहे हे आता लोकांनी शोधून काढावं. त्याचबरोबर शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप हे दोन्ही माथाडींचे नेते आहेत, यांनी एवढ्या लवकर अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या विरोधात किंवा माथाडी कामगार संघटनेच्या विरोधात घ्यायला नको पाहिजे होती अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी मांडली. त्यामुळे पूर्णपणे स्पष्ट झालं की ही माथाडी जी संघटना जी गेल्या अण्णासाहेब पाटलांपासून जी संघटना आहे त्याच्यामध्ये मोठी फूट पडलेली ही दिसते. ज्यावेळी नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले त्याचवेळी हे चित्र स्पष्ट झालं होतं की भविष्यात या माथाडी कामगार संघटनेमध्ये फूट पडणार हे मात्र चित्र स्पष्ट होतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ही फूट पडणार असंही म्हटलं जात होतं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच ह्या माथाडी कामगार संघटनेमध्ये फूट पडलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं पाहणं गरजेचं आहे की माथाडी कामगारांची सगळ्यात मोठी संघटना ही आहे, ही आता माथाडी कामगार नक्की आता कोणाच्या बाजूने उभे राहत आहेत. कारण मागचा आघाडीचा जो काळ होता 15 वर्ष 20 वर्ष त्यावेळी माथाडी कामगार शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. आता मात्र नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून भाजपच्या सोबत माथाडी गेलेत, त्यामुळे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये माथाडी कामगार नक्की कोणाच्या बाजूने उभे राहील हे देखील स्पष्ट होईल. मात्र तुर्तास तरी आता या मोठ्या संघटनेमध्ये मोठी फूट पडली आहे. विनय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.